शेतकरी मित्रांनो पाटील पाटे तंत्रज्ञानामुळे पिकांवरील रोग हे कमीत कमी किंवा येतच नाही अशा प्रकारचं एक शेतकऱ्यांना याच्यातून असे रिझल्ट मिळत आहेत तसेच संतुलित खतांच्या मात्रामुळे पिकांच्या ती त्या पिकासाठी जमीन कुठलीही असो हलकी असो भारी असो प्रत्येक जमिनीनुसार डेटाबेस ही एक संकल्पना पाटील पाटेकने राबवली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेताच्या म्हणजे प्रत्येक भागाच्या किंवा त्या 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 क्षेत्राच्या ड डोस जे ते आहे ते वेगवेगळे दिलेले आहेत की पिकाला पाहिजे त्या प्रमाणात खतांच्या संतुलित मात्रेनुसार त्या देऊन पिकांच्या भरघोस उत्पन्न कसे येईल हे यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये आपण बघितलं असेल आणि यापुढेही आपल्याला या ते पाहायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की हे तंत्रज्ञान संतुलित खतांच्या मात्रामुळे किती उपयुक्त ठरत आहे मी पूर्वपरंपरागत पद्धतीने गेली दहा वर्षापासून शेती करतो आहे माझ्याकडे मुख्य पीक म्हणजे द्राक्ष ऊस आणि मग सोयाबीन वगैरे असते तर माझ्याकडं स द्राक्षाचं सव्वा एकर क्षेत्र असून त्यामध्ये मा मला परंपरागत पद्धतीने जास्त उत्पन्न येत नव्हतं गेली तीन वर्षापासून उत्पन्नात खूप कमतरता जाणवत होती मग मला श्री रावसाहेब शिंदे हे माझे मित्र भेटले त्यांनी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगितली मग मी त्या पद्धतीनं माग गेली माग गेल्या मागील वर्षापासून मी करायला लागलेलं आहे तर ह्या वर्षी उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन क्वालिटी द्राक्ष जी म्हणतात ज्याला फाय फायबर क्वालिटी म्हणतात द्राक्षामध्ये ती माझ्या द्राक्षांना मिळाली आणि माझा माल एक्सपोर्टला गेलेला असून साठ क्विंटल एक्सपोर्टला गेलेला आहे आणि बाकीचा उरलेला माल लोकल मार्केटला अठ्ठावीस रुपयाने आज त्या चालू आहे आम्हाला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामधून रासायनिक खतांच्या मात्रा कशा द्यायच्या त्याबद्दल ज्ञान मिळालं त्या पद्धतीने आम्ही त्या देऊ लागलो आणि त्यांचे जे बेसल डोसमध्ये ह्युमल ग्रॅन्युअल नंतर कॅल्शियम आणि रिलीजर कॅलनेट म्हणून येतं तर त्याचा ये आम्ही बेसल डोसमध्ये वापर केला आणि दर वीस ते पंचवीस दिवसांनी त्यांच्या ड्रिंचिंग यायच्या त्या ड्रिंचिंग आम्ही द रेग्युलर केल्या त्याच्यातून आम्हाला जो आमचा प्रॉब्लेम होता का शेंडा न मिळणे घडाला साईज न मिळणं नंतर घड लूज राहणं किपिंग क्वालिटी मिळत नव्हती नंतर वजन मिळत नव्हतं ते ह्या वर्षी ते सगळे प्रॉब्लेम दूर होऊन मला चांगल्या प्रकारचे द्राक्ष उत्पन्न मिळालेले आहे आणि साधारणत माझा दीडशे ते पावणे दोनशे क्विंटल माल निघेल पूर्ण अशी अपेक्षा आहे आणि जो फायबर क्वालिटी जी मानता द्राक्षामध्ये ती का जी गरज असते किपिंग म्हणजे जर जा द्राक्ष जर बाहेर पाठवायची तुम्हाला निर्यात करायची असतील तर ती फायबर क्वालिटी तुमच्या असावी लागते जेणेकरून तुमचा पाठवलेला माल मार्केटमध्ये पोचेपर्यंत टिकव टिकवण क्षमता त्याला मिळाली पाहिजे आणि तसा माल आज माझ्याकडे होता म्हणून मला मार्केट मिळालं चांगल्यापैकी उत्पन्न आल्यामुळं माझ्या आर्थिक परिस्थितीत चांगले सुधारणा झाली तर माझा आत्ता जवळजवळ साठ क्विंटल माल एक्सपोर्टला गेलेला आहे आणि सत्तर ते ऐंशी क्विंटल ऐंशी क्विंटल माल आत्ता आ, लोकल मार्केटला दिलेला आहे आणि अजून वीस ते पंचवीस क्विंटल माल माझ्याकडे शिल्लक आहे आत्ता काढणी चालू आहे आणि टोटल साधारणतः पावणे दोनशेच्या आसपास माल माझ्याकडे निघेल एका एकरमध्ये माझा पाटील बायोटेकमुळं वीस ते प पंचवीस हजार रुपये खर्च वाढला पण त्या पट्टीमध्ये उत्पन्नातसुद्धा खूप वाढ झाल्यामुळं तो खर्चाची त खर्च आणि उत्पन्न याचा जर विचार केला तर आजही मला ते नफ्यातच आहे आणि आता माझा बाग काढणी होत आलेली असूनसुद्धा पानं अजून हिरवेगार पाना जो पानांमध्ये पाहिजेल म्हणजे पाना झाड जे माल काढल्यानंतर थकतं ते थकलेलं नाही आणि त्याच्यामुळं जे मालावरती शायनिंग पाहिजेल ते सगळ्या गोष्टी मला मिळाल्या आहेत आणि ते केवळ पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं मला त्या गोष्टींचा हे झालेला फायदा झालेला आहे म्हणून मी इतर शेतकऱ्यांनासुद्धा आव्हान करेल की इतर शेतकऱ्यांनीसुद्धा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे जर दोन सल, एक एकर असेल तर एक एकरसाठी तरी त्यांनी या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा माझी शेती बावीस एकर आहे त्याच्यात माझा तेरा चौदा एकर ऊस आहे बाकीचे कांदे आणि चार एकर द्राक्षबाग आहे दोन एकर थांबसण आणि दोन एकर नानासाहेब पर्पल तर मी शेती जवळजवळ दहा वर्षापासून मी द्राक्ष बाग करतो आहे तर मी माझ्या पद्धतीने साध्या पद्धतीने हे जे रेग्युलर जे चालतात लोक करतात तेच मी वापरायचो तर मी दोन वर्षापासून मला काय एवढं उत्पन्न मिळत नव्हतं वडिलांनी माझ्याकडे सोपवलं हो त्याच्यानंतर मी माझ्या शेजारी एक दोन जणांचे प्लॉट बघितले त्याच्यानंतर ते पाटील बायोटेक म्हणून एक जळगावचं एक हे प्रॉडक्ट होतं तर मी त्यांना भेटलो त्यांना भेटलं आणि त्यांच्याकडून मी अभ्यास घेतला वगैरे त्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्या शि साहेब म्हणून ते तर मग त्यांनी मला त्यांच्या प्लॉटवर त्यांनी एकदा थिअरी घेतली ते मग त्यांनी मला वेळेवर सपोर्ट केला वगैरे केलं आणि मी पाटीलबाईचे सर्व प्रॉडक्ट वापरले पहिले डिलिचिंग गेली तीस दिवसानंतर नंतर साठ दिवसानंतर मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेंडा शेंडा वगैरे मिळत नव्हता पकेल पहिल्यापासून नंतर ते साईजमध्ये आणि कलरमध्ये हा दरवर्षीचा प्रॉब्लेम असतो तर यावर्षी वर्षी मला शेंडा जवळजवळ सतरा अठरा पाने मिळालेलं आहे आणि हा प्लॉट तर आहे तुम्ही बघताय जाता त्या काढचं नाही आणि माझी साईज जवळजवळ एकोणीस वीस एम एमची साईज आता कलर पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं हे रान एकशे साठ दिवसाचं झालेलं आहे आणि मी आजपर्यंत दहा वर्षामध्ये कधीच इतकं लेट लान रान ठेवलेलं नव्हतं आणि पानं पण हिरेगार आहे सर्व व्यवस्थित आहे आणि जवळजवळ यावर्षी मला उत्पन्न एक एकरमध्ये एकशे सत्तर क्विंटल माल निघण्याची मला खात्री आणि दरवर्षी माझा एकशे वीस पंचवीस क्विंटल माल निघतो हे कमीत कमी झाडं एकशे वीस एकशे वीस नग आहे आणि एका घडाचं कमीत कमी चारशे ग्रॅम वजन हो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका झाड पंचवीस तीस किं किलो माल निघेल आणि झाटलीनंतर तीस दिवसानंतर हिमॉल कॅलनेट रिलीजर हे ड्र याची ड्रिचिंग केली त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कमीत कमी मला म्हणजे साईजमध्ये सँडामध्ये फरक मिळाला त्याच्यानंतर साठ दिवसानंतर परत मी ड्रिचिंग केली आणि ज्या झाडावर मी केलेली नव्हती त्याच्या आत्ता मला रिझल्ट मिळू मिळू राहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची साईज आता कमीत कमी चौदा पंधरा एम एम ए आणि जे पाटील पाटीलबाईचे जे प्रॉडक्ट वापरले त्याच्यात तिची साईज आता वीस एकवीस वीस एकवीस एम एमच्या आसपास आहे आणि कलर पण चांगलेला आहे मागील वर्षी मी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जे रासायनिक खतं वगैरे जे असतात तर ते त्याच्यात मला साठ एक हजार रुपये खर्च यायचा तर मग शिंदे साहेबांनी सांगितलं अजून वीस पंचवीस हजार रुपये खर्च करावा आणि शेतकऱ्यांचं कसं असतं ते की प्ल प्लॉट बनवणे असतं माल बनवणे असतं एक्सपोर्ट करणं असतं त्याच्यासाठी मग मी म्हणलो ठीक आहे वीस वीस हजारचे रिक्स घ्यावा वीस पंचवीस हजारचे मग ते पाटीलबाईटचं मी एक प्रॉडक्ट वापरलं वीस हजार म्हणजे माझे सत्तर सत्तर ऐंशी हजार रुपये लागले पण यावर्षी माझे जवळजवळ एक जो दरवर्षी एकशे तीस पस्तीस क्विंटल माल निघायचा आता यावर्षी जवळजवळ एकशे साठ सत्तर क्विंटल माल निघतो म्हणजे माझा चाळीस पन्नास क्विंटल माल वाढला म्हणजे एक दीड लाख रुपये यावर्षी बेनिफिट मिळाले आहे मला त्याच्यामुळं मी पाटील मी हे सांगतो की पाटील बाटकमुळं माझी प्रगती झाली आणि जवळ दहा वर्षापासून मी नाही केलेली हे आज यावर्षी मला पाहायला मिळाले का आता माझं द्राक्ष सोडून आता माझे मी आता स पाटील बायोटेकला आता मी उसाला वापरणार आहे त्याच्यानंतर मी कांद्यानं पण वापरणार आहे कारण मला स्वतः अनुभव आलेला आहे आणि मी हेच सांगू शकतो की तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्या एक एकर जास्त नाही पण एक एकरसाठी पण तुम्ही ट्राय पाटील बायोटेक ट्राय करा अनुभव घ्या तर या पाटील बायोटेकमध्ये हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर पाणी धरण्याची क्षमता ह्या प्रॉडक्टमध्ये आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की पाटील टेक तुम्ही एकदा ट्राय करा कुठलंही पीक असो ऊस असो कांदा असो टमाटो असो तरबूज असो द्राक्ष असो तुम्ही एकदा वापरूनच बघा मी पारंपरिक पद्धतीनं शेती करीत होतो तर काही असे रिझल्ट म्हणजे साधारण एकरी स सव्वाशे दीडशे दोनशेच्या आसपास गोन्या मिळायच्या मला कांद्याच्या तर मग मी एक तर टी व्हीला कार्यक्रम पाहिल्यानंतर मग तिथून पुढं मग मी पाटील बायटेक तंत्रज्ञानाचं ते माहिती घेतली आणि तिथून पुढं मग ते त्या वर्षी वापरलं मी चार वर्षापूर्वी तर मला त्याही वर्षी चांगला फायदा मिळाला आणि गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त फायदा मिळाला हा नंतर मी आता उसालाही वापरले ह्या वर्षी कलिंगड चार एकर केले त्यालाही वापरले मला पारंपरिकपेक्षा समजा तेवढाला दोनशेच्या आतच गोन्या मिळत होत्या एकरी तर आता जवळजवळ चारशे गोहण्यापर्यंत गेले हा पारंपरिक पद्धतीला जो जो कांदा होता त्याची सायद याच्या सुद्धा नव्हती आणि त्याच्या मुळ्या बी अशा नव्हत्या पण आता ह्या कांद्याच्या मुळ्या अशा आहेत का जवळजवळ दोन ते तीन फुटापर्यंत जातात साध्या पद्धतीनं जे वाप नेहमीच्या पद्धतीनं मला दोनशे ते दीड शेगवाड्या मिळायच्या तर त्याच्यामध्ये आता मला जवळजवळ तीन चार शेगवाण्याच्या आसपास मला रिझल्ट मिळाला दोन वर्षापासून आता ही पात जवळजवळ अशी गुडघ्याच्या वर निघती शा कमरे थोडी कमराला खाली आता पारंपरिक पद्धतीची पात होती ती ख एकदम लहान पात होती आणि आता ही पात बरीच उंच झालेली रपय झालेली पाटील वाईट एकचं पा तंत्रज्ञान वापरल्यामुळं चांगला रिझल्ट मिळाला आहे मला कांद्याचं वजन पहिलं साधारण पन्नास पंचावन्न साठ अशी अशा ग्रॅमचा कांदा राहायचा तो आता दीडशे ते दोनशे ग्रॅमचा कांदा आहे एक एक जवळजवळ हां चार महिन्याचा प्लॉट तयार झाला आहे अजून दहा बारा दिवस लागतील कांदे काढायला नेहमी प्रमाणात जो खर्च होता पाच हजार रुपये साधारण आपल्या पाटील बायोटेकचा खर्च आला आणि आता नेहमीच्या हिशोबानं जर पाहिलं तर मला जे दोन शेगोण्याचं उत्पन्न वाढवं मिळालं पा पाटील बायोटेकमुळं मला उत्पन्न वा वाढ मिळालं आणि खर्च फक्त पाचच हजार रुपये पाटील बायोटेकमुळं मला वाढला आहे याच्यापेक्षा काही जास्त खर्च वाढलेलं नाही हा हे तंत्रज्ञान मला फायदेशीर पडलं आणि त्याच्यामुळं मी आणखीन वाढवले आता अजूनही वाढवणार आहे मी आता नेहमी पद्धत नेहमीप्रमाणे मी जी ज्यावेळेस शेती करीत होतो त्यावेळेला मी नुसते खतं टाकायचं युरिया पोटॅश डी ए पी पण त्याचं संतुलित नसल्यामुळं ते कधीकधी त्याला मुळे अटॅक येऊन जायचं किंवा काही असं हेवायचं मुळी अशी अजिबातच दिसत नसं मग आता पाटील बायोटॅकचं मी ते तंत्रज्ञान वापरलं त्याच्यामुळं ते कॅलनेल रि रिलीझर आणि हिमाल हे तीन प्रकारची खतं एक जमिनीमध्ये अगोदर महिन्याभर दिल्यामुळं ते त्याचं एवढं म्हणजे हे झालं का त्याची इतकी मुळी जबरदस्त झाली का सगळ्या अशी वावरात जर कुठं एखादी वगळी पडली तर साऱ्या मुळ्याच दिसतात त्याच्यामध्ये त्यामुळं खतांना मी खतं जी द्यायची ती देतच होतो ते आताही देतो ते परंतु त्यांच्या तंत्रज्ञानाच्या हिशोबानं मी पाटील बायटेकच्या तंत्रज्ञानाच्या हिशोबानं जी वापरली तर त्या हिशोबानं मला एकदम चांगले रिझल्ट मिळाले टाकलेली खतं पूर्ण लागू झाली आणि ती जमीन जमीनसुद्धा आमची अशी काळीभोर जमीन आहे परंतु ह्या तंत्रज्ञानामुळं एकदम असा रिझल्ट मिळाला का आम्हाला असा कधीच मिळाला नाही माझ्या आयुष्यात असा मिळाला आहे आता माझी शेती पंच सव्वीस एकर शेती आहे सगळी त्यापैकी मी सहा सात एकर कांदा घेतो दहा बारा एकर ऊस असतो काही कलिंगड असतं तर मी ह्या दोन गेले ह्या वर्षी कांद्यालाही वापरले आहे पा पाच पाच पा एकरला आणि ऊसालाही चार एकरला वापरले पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आणि कलिंगडालाही चार एकरला वापरले तर ह्याचा चांगला रिझल्ट असल्यामुळं लोकांनीसुद्धा थोडंफार बिघा दहा बिघा एकर असं वापरायला काही हरकत नाही अनुभव घ्यायला हरकत नाही कारण मला एकदम जबरदस्त अनुभव आले याची चांगली माझ्याकडे साडेसहा एकर शेती आहे मी आत्तापर्यंत ऊस आणि कांदा ही पिकं घेत होतो परंतु याच्यापूर्वी कांद्यात बी मला काय पाहिजे ते मार्जिन मिळालं नाही आणि ऊस पण पाहिजे तेवढा का काय भरपूर येत नव्हता माझी जमीन हलकी मध्यम स्वरूपाची आहे आणि पाण्याचा निचरा होणारी आहे परंतु तरीसुद्धा पाहिजे तेवढा ॲव्हरेज मला साप मिळत नव्हतं चालू वर्षी मला ते पाठीपाची माहिती मिळाली आणि त्या हिशोबाने मी त्यांच्या मा मार्गदर्शनाखाली कांदा ऊस उस करून ऊसात कांद्याचं पीक घेतलं आणि आज खूप चांगल्या प्रकारचं पीक आलेलं आहे माझ्याकडं पूर्वीच्या कांद्याचं ॲव्हरेज पाहिजे तसं निघत नव्हतं म्हणून पाटीलबाईशेच्या तंत्रज्ञानाखाली आज माझ्याकडं कांद्याचं पीक साडेतीन महिन्याचं आहे आणि साधारण एका कांद्याचं वजन शंभर ग्रॅमपर्यंत आहे पूर्वी कांद्याची लागवड केल्यानंतर त्यांचं साधारण शं दीडशे ते दोनशे गोण्या निघायचे परंतु आत्ता कांद्याची दाट लागवड करूनसुद्धा मला चारशे ते पाचशे गोन्यापर्यंत ॲव्हरेज निघन आणि कांद्याचं वजन साधारण आज शंभर ग्रॅम आहे परंतु काढणीपर्यंत ते साधारण सव्वाशे ते दीडशे ग्रॅमपर्यंत जाईल पूर्वीच्या याच्यात पात पण पाहिजे तेवढी रप नव्हती आज पातीची वाढसुद्धा भरपूर झाली आणि साईज पण चांगली पूर्वीच्या याच्यात कांद्याच्या पिकामध्ये कांद्याच्या मुळे पाहिजे तेवढ्या वाढत नव्हत्या परंतु हे बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं कांद्याच्यामुळे पण भरपूर वाढलेले आहेत त्याच्यामुळं अन्न शोषण पण जास्त प्रमाणात होतं शिवाय कांद्याची पात पण इतकी वाढत नव्हती पण पूर्वीपेक्षा आज जवळजवळ दीडपट ते दुप्पट वाढ झालेली तसंच पातीची जाडी जास्त असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे त्यांची आणि त्यामुळं फवार्यावरचा खर्च बराच कमी झाला मी पारंपरिक पद्धतीने कांदा करीत होतो त्यावेळेला माझा खर्च कमी होता पण पाटील बायोटेकच्यामुळं एकरी साडेपाच हजार रुपये खर्च वाढला परंतु त्यांच्या तंत्रज्ञानामुळं माझं उत्पन्न जवळजवळ साधारण दहा टन एकरी जादा निघणार आहे आणि त्या हिशोबाने जर धरलं तर कमीत कमी एक लाख रुपये एकरी उत्पन्न वाढणार आहे माझं साडेसहा एकर क्षेत्र आहे परंतु त्यात मी अडीच एकरमध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर त्या हिशोबाने माझं जवळजवळ अडीच लाख रुपये उत्पन्न वाढणार आहे चालू वर्षी त्याच्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा कमीत कमी अर्धा एकरला कोविणे तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन कोणत्याही प प्रकारचं पीक असलं तरी तेव्हा त्याचा ते वापर करून त्याचं मार्गदर्शन घेऊन आपण स्वतःचं उत्पन्न वाढवावं शेतकरी मित्रांनो पाटील बाटेच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे काही ठिकाणी तो वाढलेला आहे परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत पुढे ऐकणार आहात या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीचे प्रत सुधारते त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे